आईसोय पकडती मला म्हणती चपात्या लाटून दी चपात्या करायचे आज आता पांडू तात्या पूजा कृष्णा ओम राधिका भावड्या सगळी येणार आहेत तर चाललाय स्वयंपाक आल्यावरती जेवण हे करायला लक्ष्म्या बघा आपल्या इकडे तर इथं सगळी तयारी झाली आता बायका येतात थोड्या वेळाने हळदी कुंकाला तर हाय नमस्कार गुड मॉर्निंग सकाळ सकाळ सगळ्यांना सगळ्यांची महालक्ष्म्यांची तयारी कस काय चालली आज महालक्ष्म्या जाणार आहेत बघा तर आज पहिल्या दिवशी आल्या ना त्या दिवशी आईने ना त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य केला काल पुरणपोळीचा नैवेद्य केला आणि आज आहे ना बघा शेवाळ्याचा भात खाऊन जाणार आहे तिथे शेवाळ्याचा भात केलाय आईने तर इथं ना आज दोर घेतात ना ती आईने सगळीच सामान काढलंय बघा हे बघा काय काय लागतं ना ते सगळं काढलेलं आहे याच्यात तर चला आता हळदी कुंकाला जायचंय आपल्या इथं पण दुसऱ्या बायका येणार आपण पण जाणार त्यांच्या इथं तर आता आईन मी चाललोय इथं बघा आई हाय आणि इकडं आपा बसलेत पाठी माझं इथं स्वीटी आहे इथं छकुली आहे ही छकुली आहे इथं कार्तिकी आहे आणि इथं नाही माझी आई थांबली आहे बघा आई अशी आहे ग आईला ना महालक्ष्मी पशी महालक्ष्मी इथं इथं हे बघा ही माझी आई महालक्ष्मी सारखी दिसती का नाही कशी उभा राहिली या तर आज आहे ना महत्वाचं ना ज्या दिवशी महालक्ष्मी येतात ना त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद टवटवी असते आपण कसं आपल्या माहेरला जाताना आनंदात जातो आणि माहेरवरून येताना आपल्या डोळ्यात पाणी येतं डोळं गच भरून येतं त्या प्रकारे आहे ना बघा महालक्ष्म्यांचं आहेत ना आज एकदम डोळं गच भरून आल्याने वाटतात आणि चेहरा पण एकदम उतरल्यावर वाटतं असा नाराज झाल्यावर मी दाखवते तुम्हाला नीट हा बघा हे तर बघा हे बघा एकदम चेहरा असं पानवल्यावर दिसते हसरा चेहरा अजिबात दिसत नाही आल्या त्या दिवशी एकदम हसरा चेहरा दिसत होता आणि आहे ना इथं मध्ये गणपती बाप्पा बसलेत आणि हे आपण महालक्ष्मीला बघा किती चेहरा यांचं डोळं पानवल्यावर दिसतात बघा ना एकदम डोळं गच भरल्यावर वाटतात कस काय असं काय माहिती पण आलं त्या दिवशी चेहऱ्यावरती एकदम आनंद खुशी असते त्यांच्या हसरं चेहरा असते आणि आज जायचं ना त्या दिवशी एकदम चेहरा नाराज पण होते आणि डोळ पण पाणवते हे बघा आपा काय चाललंय आपा तुमचं काय लावलाय मोबाईल मोबाईल काय लावलंय मोबाईलला काय बघतोय ते माझा व्हिडिओ बघता तर चला आता आम्ही चाललोय तिकडे हळदी कुंकाला आई गेली पुढे बघा आणि इथं आता ना वहिनी काजल स्वीटी आणि मी चाललोय आणि आता पांडू तात्या पण यायला लागलाय पांडू तात्या पूजा व कृष्णा आणि दाजी पण यायला लागले तर सगळी येतात तर चला तर आम्ही येतो हळदी कुंकावरनं मॅचिंग मॅचिंग हा बोल मम्मी चुलतीच्या घरी आलो इथं सगळ्या माझ्या चुलत्या माझी थोरली चुलती या इथं कुठे गेल्या दुसऱ्या नाणी कुठे नाणी काकी नाणी माझ्या समोर तिथं आई बसली ती वहीण आहे आणि ती बघा आमची काकी इकडे बघा आता बघा आता आम्ही घरीच चाललो होतो तेवढ्या तिकडून पूजा आणि तनिषा दोघी पण आलेत आता इतक्यात आलेत त्या तर आले तिकडे हळदी कुंकाला चाललो होतो आम्ही सगळी चला आता सगळीकडे हळदी कुंकू लावून आलो होतो आम्ही सगळ्यांच्या घरनं आता आपल्या घरी चाललोय सगळी चालले ती चला हम्म
मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी ओळख करून देतो, ही आहे माझी सखी बहीण, ती आहे तुम्ही तर ओळखता ती सखी घरची एक होती एक बाई घरवाली। हा ही आमची चुलत चुलती। नाव सांगा तुमचं मस्त पैकी संगीता काकी, नाव सांगा की सांगितलं वय। आणि आमच्या चुलत चुलती मीरा काकी, नानी तुमचं नाव सांगा। नाहीतर माझा व्हिडिओ चालायच नाही। नाव सांगा, नाव सांग की हे आमच्या वहिनीत केशव, केशवच इकुलत एक मला भेटलेली आहे बघा। इकडे आहे माझी मम्मी, सगळ्यांना सांगतात की असं करायचं तसं करायचं, तर मी विचारतो ना की हे कशासाठी असतंय। लक्ष्मीचं दोर घ्यायचं बर, तेवढंच कारण का? म्हणजे मला मला माहित नाही बरं का, त्याच्यामुळे विचारला। ती बायांना लय माहित त्यात उखाण बिखाण घ्यायचं असतात का? तसं काय ना लावायचं घ्यायला सगळ्यांनी। कशी बरी लक्ष्मीचं पाच, गणपतीचं पाच आणि बाकीचं दोन दोन खाल्ले तुक। काय म्हणतो काय माहित? काय म्हणतात सक्का बारका वाटतंय का काहीतरी सांगायचं सांग की मला कलर तांबे ठेवली तांबे ठेवत तुम्ही यायचं म्हणत थांबून तुम्ही थांबून तिकडे गेलो आधी लाईट गेली आपल्याकडे आहे ना हे का? हा बोला आल्यापासून बघा दोन दिवस झाले मी आले नाही, तर आल्यापासून मी स्वयंपाक करत होती। आता आज पूजा आली तर आज पूजा स्वयंपाक करते, तर बघा पूजा भाकरी करते, इथं तनिषा बटाटे चिरते, तर आज जेवण मला ऐकतंय। इथं तानाजी झोपलाय बघा, इथं कृष्णा गेम खेळतोय, इकडे आपला देव बाप्पाय, इकडे पांडू तात्या बसलाय, इथं पूजाची मम्मी बसली आणि तिथं उद्या काय बसले आमच्या शेजारच्या। तर चला आज जेवण आहे तर पोटभर जेवायचंय। आणि तानाजी दोन दिवस झाले मी आली आहे ना, काय म्हणली आता ही करायचं इथलं करायचं त्याच्या याच्यात जेवण करायला टाइम भेटत नव्हता। काल आहे ना पाच वाजता जेवण केलंय। आज तर ताईला माझ्या आराम द्या तुम्ही वहिनी बघ ना, आज आले दिवसापासून दोन दिवसाआधी तुमच्या येऊन बस इथे येऊन ना सगळं आवरलं सगळं बघ ना। यांच्या जागेवर तुरंत यांनी यायला पाहिजे होतं, ते मी आली का नाही आणि मस्त तुम्ही फिरायला तिकडे आणि काय इकडे काम करते पाहिजे सोडलं चला तिकडे पण जाणं गरजेचं होतं म्हणून गेलती। तर आता होत स्वयंपाक पप्पा आलवर कामाला न्यायला हसत आलं बाबा, आता काय करू नये या बस बस मम्मी आली बाया एक सुद्धा शॉट मिस करत नाही। तुमचं पांड कसं सुद्धा आज आले पण आम्ही दोघं नारायणच्या स्वागताला बाहेर आले पाणी पिया वेलकम राहते पाणी आणि माणूस आले इथं लांब न कटा आणि पाणी हाय हाय इथे इथे थांबा कृष्णा ए टकल्या ए पिलू वर बघ ना आपांच्या मांडीवर बसला इथ गेम खेळतोय इथं बघा दाजी आले तर आता दाजी पाया पडतो देवाच्या पाया
इत आई सुना शिकवती धोड़का कसा खिसायचा बघा धोड़का सुधा खिसता ये नहीं दुगी दुगी बसले स्वयंपाक करायला आणि तो सासू सांगती कसं काय करायचं ते आप काय करतात आपा काय करतात काय नाही घरात कोण कोण आहे काय शेटी कृष्णा सगळे आहेत काय आज तर झोपल्यात आले आल्या तुमचं काय चाललंय कृष्णा काय चाललंय काय वाकड दाखवतोय टाकलीया भैया लय लांब जाऊन बसला तो ती चढायला बघतोय वर बाजी